नमस्कार। रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अवघ्या 5 मिनिटात होणारी तांदूळ पिठाची उकड। मी ही उकड इथे सर्व भाज्या घालून केलेली आहे, त्यामुळे ही उकड पौष्टिक आणि रुचकर होते। मुलंही आवडीने खातात, मोठेही आवडीने खातात, झटपट होणारी आहे। चला तर मग करूयात आता रेसिपीला सुरुवात। कढई गरम झालेली आहे। कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घालूयात, तेल गरम होऊ देऊयात आणि जिरं मोहरी घालूयात। जिरं मोहरी तडतडले की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण, जिरे आणि मिरचीचा ठेचा घालूयात आणि थोडंसं परतून घेऊयात। हे हिरवं वाटण आता छान परतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे मिक्स व्हेज। यामध्ये मी घेतले वाटाणे, पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची, दोडकं आणि फ्लावर। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घालू शकता। आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे। कढीपत्ता घालूयात। अगोदर मी कढीपत्ता घालण्याचं विसरून गेले, त्यामुळे आता कढीपत्ता घालत आहे आणि छान परतून घेत आहे। हे छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 ते 2.5 वाट्या पाणी। इथे मी फक्त पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे अर्ध ताक आणि अर्ध पाणीही वापरू शकता। आणि याला छान 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे। 5 मिनटं झालेली आहेत, आपलं हे छान उकळलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हे उकळून घ्यायचं आहे। हे छान उकळलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं हलवून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही भाकरीसाठी ज्या तांदळाचं पीठ वापरता तेही तुम्ही घेऊ शकता, किंवा मोदकाच्या पिठीचं पीठही घेऊ शकता। हे तांदळाचं पीठ आपल्याला या अन्नामध्ये टाकायचं आहे आणि पीठ लाटण्याने हटवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। सगळ्या भाज्या घातल्यामुळे उकड अगदी पौष्टिक आणि रुचकर होते। उकड पेंडी आपली हटून झालेली आहे। आता याला मस्त झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणून घेऊयात। झाकण ठेवलेलं आहे। आपले 5 मिनटं झालेले आहेत, आता बघूयात। मस्त दणदणीत वाफ आलेली आहे। यामध्ये आता आपल्याला 1 चमचा तीळ घालायचे आहे, 1 चमचा तूप घालायचं आहे। झाकण ठेवून परत 5 मिनटं दणदणीत वाफ आणूयात। आता बघूयात वाफ आली का। मस्त वाफ आलेली आहे। आणि आता मिक्स करून घेऊयात। ही पौष्टिक आणि रुचकर व कलरफुल उकड नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंटचा पाऊस पडू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन बटन आहे, ते दाबा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। चला तर मग करूयात गरमागरम उकड पेंडी सर्व्ह।